आजचा हा दिवस अत्यंत मोलाचा असा हा दिवस आहे। बरेच दिवसापासून म्हणजे 19 नोव्हेंबर पासून आज 27 ऑगस्ट पर्यंत आम्ही ज्या निर्णयाची वाट बघत होतो 25 वेळा आम्हाला अलिबागला तारखेसाठी यावं लागलं आणि माझे सर्व सहकारी मग सुनील पाटील साहेब असून देत, मग आमचे बोभाटे असून देत, आमचे दुर्गे असून देत, आमचे सुर्वे असून देत, सर्व कर्जतमधली मंडळी धरणे असून देत, सर्व कर्जत खोपोली मोपाडा इथून सर्व सिके पाटील साहेब आमचे सेक्रेटरी सर्व मंडळी ह्या ठिकाणी वेळोवेळी हजर राहत होती। आमच्या लोंढे मॅडम, आमच्या भावे मॅडम ह्या पेठवरून वारंवार आपल्या इथे मीटिंगला येत होत्या। या सर्वांच्या प्रतीक्षा आहेत, या सर्वांच्या सहकार्यांनी आज आम्ही ह्या ठिकाणी अत्यंत तीव्र असं आंदोलन, प्रत्येक आंदोलन म्हणण्यापेक्षा तारखाला अटेंडन्स आमचा फार महत्त्वाचा तो आम्ही करत होतो आणि ह्या ठिकाणी आज आम्हाला परमेश्वराच्या कृपेनी थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या ज्या माजी कलेक्टर म्हणायला लागेल मला आता अत्यंत निधी चौधरी आमच्या मॅडम ज्या होत्या यांनी खूप चांगलं सहकार्य केलं। अशोक दुधे साहेब जे आमचे आहेत ते वारंवार SP साहेब ते आम्हाला वारंवार सहकार्य करत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे खासदार माननीय तटकरे साहेब, सुनील तटकरे साहेब ह्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं। ते आमचे नेते आहेत, त्यांच्या ताकदीनिशी ते आमच्या मागे उभे आहेत आणि त्यामुळे आम्हाला कुठल्याही गोष्टीची कधी कमी पडत नाही, आम्ही कुठल्याही गोष्टीची फिकीरसुद्धा करत नाही आणि एकच निर्धार आम्ही सगळ्यांनी केला आहे। ॲडव्होकेट भोळेंसारखी व्यक्ती आम्हाला लाभलेली आहे, निस्वार्थीपणे 1 रुपयाची फी न घेताना आज आमच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि या सगळ्याचा पाठपुरावा करत असताना आम्ही आता ध्येय गाठणार आहोत आणि ते ध्येय आम्ही प्रामाणिकपणे आणि खऱ्या अर्थाने गाठणार आहोत। अतिशय आनंद होतोय जो काही आज बिजू साहेबांनी जे त्यांचं मत व्यक्त केलं आणि त्यांच्यावर काम करणारे आमचे चिंतन पाटील असतील, आमचे धरणे असतील, आमचे बोभाटे असतील, कर्जवाले आमचे सुर्वे असतील, आमचे शाह असतील, दुर्गे असतील आणि आमचे मात्रे असतील, पुन्हा त्यांच्या महिला भगिनी असतील, भाव्या मॅडम असतील आणि सर्वच म्हणजे इथं महिला भगिनी असून देखील सातत्याने आमच्या पाठीशी राहून या संघर्ष समितीच्या पाठीशी राहून आज जो काही यश मिळालं आहे त्यामध्ये सर्वच ह्या पाठीकर म्हणून यांची जी मी नावं घेतो हे खऱ्या अर्थाने यांची जबाबदारी आज वाढलेली आहे। आज ED च्या कोर्टामध्ये जर या सर्व केसेस वर्ग आले असतील आज जो काही आनंद होतो आहे नक्कीच ED कडून जो काही त्याच्यावरती असलेला स्टे उठवल्यानंतर त्या काही जागा आपल्या विकल्या गेल्यानंतर जो काही व्याजासहित आपण जे पैसे मागतो आहे ठेवीदारांचे ते नक्कीच या रूपाने मिळणार आहेत आणि म्हणून अतिशय आनंद होतो आहे। पेन अर्बन घोटाळ्यामध्ये ठेवीदारांच्या पैशातून घेतलेल्या ज्या जागा होत्या त्या जागा महाराष्ट्र शासनाने जप्त केल्या आहेत, त्यामुळे त्या कुणालाही विकता येत नव्हत्या, परंतु त्यामध्ये ED चा हस्तक्षेप आल्यामुळे त्याचा लिलाव होऊ शकत नाही आणि थोडंसं आम्ही चुकीच्या मार्गावर होतो। परंतु आता की ह्या सगळ्या केसेस अलिबाग कोर्टातून ED कोर्टात वर्ग होतील आणि ED चा हस्तक्षेप निघाल्यानंतर ह्या सर्व जागा विक्रीस मोकळ्या होतील आणि ह्या जागा विकून आम्ही ठेवीदारांचे सर्वच्या सर्व पैसे देण्याची मिळण्याची शक्यता आहे, व्याज आणि त्याही व्याजासहित मिळतील आणि हा जो आमचा मार्ग होता तो मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि ह्या सगळ्या केसेस ED कोर्टात वर्ग होतील आणि ED चं आमचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आहे आणि ह्या जर ED ने आपला असे मागे घेतला तर आपलं काम पेन अर्बन बँकेचं काम निश्चित होईल ही आनंदाची बातमी आज आपण सर्वांना संघर्ष समितीचं। धरणे सर, मी आपल्याला एक 2 शब्द विचारतो, 2 शब्द बोला, तुम्ही ठेवीदारांना काय संदेश देऊ शकता? ठेवीदारांना आम्ही संपूर्ण पैसे व्याजासकटच देणार हा आमचा ध्येय आहे आणि ते आम्ही लवकरात लवकर गाठणार आहोत। आज तर आम्ही अलिबाग कोर्टानं आमच्या ह्या ऑर्डर ED कोर्टात गेलेले आहे आणि ED कोर्ट आम्हाला याच्यासाठी न्याय देणार आहे हे आमची खात्री आहे आणि ह्या कामात आमचे रायगड